दुष्काळाच्या स्थितीमुळे कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागली आहे। त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयनेच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। पावसाळ्यापासून सांगलीतील सिंचनासाठी आतापर्यंत तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे, तर धरणात सध्या 85 टीएमसीचे साठा शिल्लक आहे। कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे। या पाड्यावर पिण्याचे पाणी, सिंचन योजना आणि वीज निर्मितीही अवलंबून आहे। मात्र यंदा या धरण क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले आहे, त्यामुळे धरणातील पाणी साठा 94 टीएमसी पर्यंतच पोहोचला आहे। त्याचबरोबर साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही पाऊस कमी आहे, त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे। आताही सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी करण्यात आली, त्यामुळे कोयना धरणातून शुक्रवारी दुपारी 1 सुमारास पाणी सोडण्यात आलेले आहे। पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे। हे पाणी कोयना नदी पात्रात जात आहे, तर मागील महिन्यातही सांगलीत सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते, त्यावेळी पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट सुरू करून विसर्ग करण्यात आला आहे। सध्या सांगलीतील सिंचनासाठी किती पाणी सोडण्यात येणार याबाबत दुपारपर्यंत निश्चिती नव्हती, तरीही आणखी काही दिवस धरणातून सांगलीतील सिंचनासाठी विसर्ग सुरू राहील असा अंदाज आहे। धरण भरले नसल्याने 11.71 टीएमसी पाणी कपात। जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरण भरले नाही, त्यामुळे सिंचन आणि वीज निर्मितीच्या नियोजित पाणी वापरात 11.71 टीएमसी कपात प्रस्तावित करण्यात आलेली आहे। यामध्ये सिंचनाच्या 2.86 आणि वीज निर्मितीसाठी 8.85 टीएमसी पाणी कपात असणार आहे।